आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन पनवेल तालुक्यातील चिंचवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पक्षात स्वागत करून जो विश्वास ठेवून तुम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तो विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही प्रवेशकर्त्यांना दिली. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे चिंचवाडी गावातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शेतकरी कामगार पक्षाचे गुलाब चाहू उघडे, गजानन कांबळी, विष्णू कांबळी, अनंता कांबळी, कानू कांबळी, दामू उघडे, चंद्रकांत उघडे, हरिदास ठाकरे, गुरुनाथ कांबळी, विष्णू कांबळी, यशवंत कांबळी, गुनी ठाकरे, महादी कांबळी, प्रमिला उघडे, संगीता उघडे, राकेश उघडे, पप्पी उघडे, गुलाबदामू उघडे, ताई कांबळी यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. भाजपच्या शहर आणि तालुका मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सुनील पाटील, मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, आत्माराम भस्मा, रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.